दक्षिण भारतातील महाबलीपुरम येथील भला मोठा दगड तुम्हाला आठवत असेल निसर्गाच्या या आश्चर्याला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात कोल्हापूर जिल्ह्यातही निसर्गाच्या कुशीत असाच एक हजारपेक्षा जास्त टन वजनाचा दगड आहे या दगडाचा सत्तर टक्के भाग हा दरीत असून उर्वरित भाग दरडीतील जमिनीत आहे छोट्याशा दगडाच्या आधारावर तो आश्चर्यकारकरीत्या टिकून आहे एव्हाना दुसरा कुठलाही दगड दरीत कोसळला असता मात्र केवळ दैवी शक्तीच्या महात्म्यामुळं हा दगड एकाच जागी टिकून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्यातून मिळत आहे निसर्गाचा हा अद्भुत नमुना व सहा प्रकारच्या मिळणाऱ्या मातीचा ओढा अद्यापही दुर्लक्षित आहे चला तर पाहूया याबाबतचा आमचे गगनबावडा प्रतिनिधी किरण मस्कर यांनी घेतलेला एक स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तळे गावालगत डोंगराई हे वळताई पठार आहे हे एक जागृत देवस्थान मानलं जातं जंगलवाड्यातून ट्रेकिंगचा आनंद घेत अडीच तासात तिथे जाता येतं निसर्गाच्या कुशीतील हे ठिकाण खूपच मनमोहक आहे सहकुटुंब पर्यटन सहलीसाठी हे खूप चांगलं ठिकाण आहे याच पठारावर पन्हाळ तालुक्यातील पोंबरेपैकी चव्हाणवाडी व वा कोलिक पडसाळी मार्गे दोन तासाच्या प्रवासानंतर या वळताई पठारावर पोहोचता येतं तळय बुद्रुक मार्गे वळताई पठारावर जात असताना प्रथम आपल्याला चौघरे वडा लागतो या वड्यातील चविष्टपणाचा आनंद घेऊन आपल्याला वाटाळ्यासोबत घेऊन पठारावर जाता येतं घनदाट जंगल आणि सुरुवातीपासूनच पठारापर्यंत अंगावर पडणारी हिरव्यागार झाडांची सावली व पक्ष्यांचं किलबिलाट आणि आपण याच्या अगोदर या वाटेवरून गेलेल्या मोठ्या प्राण्यांच्या पायाचे ठसे हे या वाटेचं वैशिष्ट्य आहे सुमारे अडीच तासानंतर पायवाटेनं आपण वळताई पठारावर म्हणजेच तीनशे एकर जांभ्या दगडाच्या पठारावर पोहोचतो संपूर्ण पठारावर एकच झाड आहे या झाडाखाली बसून पठारावर येणारे जेवणाचा आस्वाद घेतात आणि मग सुरू होतो तो भन्नाट प्रवास सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये दडलेलं हे पळताई पठार पठारावरून अर्धा पन्हाळावा पूर्ण गगनबावडा तालुका पाहाव्यास मिळतो मनाला मोहक असं दृश्य पाहता येतं पठारावरून खाली आपल्याला पाहायला मिळतो तो भला मोठा दगड बघता क्षणी मनात भीती निर्माण होते की हा दगड आपल्याला अंगावर पडतो की काय खरं सांगायचं तर शेकडो वर्षापासून हा दगड आहे त्याच ठिकाणी जशाच्या तशा स्थितीमध्ये आहे हा भाला मोठा दगड सत्तर टक्के दरीमध्ये आहे तर तीस टक्के दगड हा जमिनीमध्ये आहे या दगडाच्या पाठीमागील बाजूस वळताई देवीचं छोटंसं मंदिर आहे अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात पण नवख्या पर्यटकांच्यापासून दडलेलं हे पठार आहे या पठाराच्या शेजारी एक अद्भुत अशी शाडूची खाण आहे या खाणीमध्ये आपल्याला एक अद्भुत चमत्कार पाहावयास मिळतो या ठिकाणी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाची माती तर एक पांढऱ्या प्रकारचा चुण्यासारखा दगड पाहायला मिळतो या पठारावरील सर्वात मोठी दोन वैशिष्ट्ये आहेत एक म्हणजे भला मोठा हजार टनापेक्षाही जास्त असणारा दगड व दुसरं म्हणजे या पठाराच्या शेजारी असणारी शाडोची खाण या पठाराला लागून जे जंगल आहे या जंगलामध्ये काही गुहा लपलेल्या आहेत या गुहेच्या परिसरात आजही अस्वलाचं वास्तव्य असल्याचं येथील नागरिकांच्यातून बोललं जातं शाडोची खाण आणि एवढा मोठा दगड हा एक चमत्कारच म्हणावा लागेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दडलेला हा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांनी जरूर जावं पण जाताना वाटेत अनेक हिरव्यागार झाडे पाहायला मिळतात पण कुठल्याही झाडाला हात न लावता पर्यटकांनी या पर्यटन स्थळाचा आनंद घ्यावा एस न्यूज मराठीसाठी पन्हाळा गगनबावड्याहून किरण मस्कर